आज आपण करणार आहोत ओल्या खोबऱ्याची चटणी। मिक्सी जार मध्ये एक कप खोवलेला नारळ, दोन टेबलस्पून डाळ्या म्हणजेच भाजकी चणा डाळ, दोन हिरव्या मिरच्या, एक इंच आलं, चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून वाटून घेऊया। चटणी वाटून झाली आहे, बोल मध्ये काढूया। मीडियम फ्लेमवर तड़का पैन ठेवला आहे, त्यात एक टेबलस्पून तेल टाकूया। तेल गरम झाला आहे, अर्धा टीस्पून मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की त्यात अर्धा टीस्पून उडीद डाळ, दोन लाल मिरच्या आणि थोडी कढीपत्त्याची पाने टाकूया। गॅस बंद करूया, चटणीवर फोडणी ओतूया, मिक्स करूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। ओल्या खोबऱ्याची चटणी रेडी आहे।